कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल। सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर। ए लाली। हा दादा। इकडे जरा। काय दादा? लाली जरा माझं काम आहे, मी बाहेर जाऊन येते, तर वळणी आता करून घेतली चालेल? आता तू म्हणतायस तर मग करून घेऊ होय ना। उमा जरा आरतीचा ताट आणतस काय? होय होय। हा बघितलंस आहे माझी बहीण किती समजूतदार येते। होय तर आता ओवाळणी मिळतली ना, धीर काय आता का आहे काय? लालीताई हा हे घ्या। हा दादा मा काही ओवाळणे नको। हा लालीताई असं काय करतास? हक्क हा तुमचो घ्या। हा ना, मग त्याच हक्कान मी मनातली एक गोष्ट मागणार असाय, ती माका ओवाळणी म्हणून दे। देशील ना? माग ना, विचारतेस काय? देणारच, भाऊ आहे मी तुझा। मग माका वचन दे। अगं बोल तरी। या घरान माका सगळा काय दिला, डोक्यावर छप्पर नव्हता तेव्हा डोक्यावर छप्पर दिलं, माझ्या श्रीनूचा सगळा तुम्हीच बघितलं। अगं त्यात नवीन काय, माझा कर्तव्य आहे हा आणि तुझा मुख्य म्हणजे अधिकार हा। हा ना, त्याच अधिकारान माझ्या श्रीनूसाठी तुझ्या निशीचो हात मागतय। नको त्या येळात नको आता मागितल्यान, धीर म्हणून नाही आका। श्रीनू आणि निशी एकत्र लहानाचे मोठे झाले, पण यो विचार माझ्या मनात कधीच आला नाही। पण दादा, पण लाली श्रीनू पेक्षा दुसरा चांगला मुलगा माझ्या निशीला आयुष्यात कधी मिळणार नाही। दादा लाली आमका मान्य हा। दादा कधीचा मुहूर्त काढायचा? नाही तुझी लग्न झालं ना की लगेच दोघांचं लग्न लावून टाकू। नाही नाही लाली, खूपच घाई होईल ग। होय म्हणजे आता लगेच नको, दोघांच्याही परीक्षा आहेत ना, 2-3 महिन्यात दोघांच्याही परीक्षा संपतील, मग बघू आपण काय ता। होय उमा म्हणताय ते माकाही पटता, पण दादा पोरांची वय अशी असत चुकून काय झालं म्हणजे? नाही लाली, आपला श्रीनू काय किंवा निशी काय आयुष्यात कधीच चुकीचं वागणार नाही। आयुष्यातला एवढा मोठा निर्णय श्रीनू किंवा निशी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय घेणारच नाही, माका खात्री असा। या दोघांचाही विषय आता परीक्षा झाल्यानंतरच काढायचा। आणि हो लाली, मुख्य म्हणजे घरात कोणालाच बोलायचा नाही, विषय पण काढायचा। तुझो लेख श्रीनू या घरचा जावई होणार, ही भाऊबीज एक भाऊ आपल्या बहिणीला देतोय आज। हॅलो सर, बोला। निशिगंधा बिझी आहेस का? नाही सर, ते मी काल तुला मी बॅक हँड बद्दल जरा जास्तच बोललो, तू काय लगेच प्रॅक्टिसला लागू नकोस। माझ्याकडे बॅक हँडच्या काही नवीन एक्सरसाइजेस आहेत, आपण त्या करूया। पण मी तेच, तू ऑलरेडी प्रॅक्टिस करत होतीस, तुम्हाला कसं कळलं?
मी माझ्या प्रत्येक प्लेअरला ओळखतो आणि तुला तर जरा जास्तच. निशिकांता हो सर, तुला कळतं ना मी काय बोलतोय? आपण बॅकहँडची स्टेप बाय स्टेप सुरुवातीपासून प्रॅक्टिस करू. ठीक आहे सर. तुम्ही निघालात का कॉलेजला यायला? हो बस निघतच आहे मी. एनिवे बावशीवरून जास्त काही वेळ लागत नाही. आय शुड बी देअर इन 20 मिनिट्स. बावशीवरून? हो का, काय झालं? सर मग तुम्ही माझ्या घराच्या अगदी जवळ राहता. हो दॅट्स ग्रेट. एक काम कर ना, तू प्रॅक्टिसला माझ्यासोबतच येत जा. हे बघ, मी तुला फक्त हेल्प म्हणून म्हणतोय. ये जा करण्यात, प्रवासात दमण्यापेक्षा तू तेवढी एनर्जी गेममध्ये टाकू शकशील, गेममध्ये 100% देऊ शकशील म्हणून सांगतो. आणि ते इम्पॉर्टंट आहे ना. एनिवेज इट्स युअर डिसिजन. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? म्हणजे मी यायला तयार आहे सर, फक्त घराजवळ नका थांबू. ती कमान आहे ना पुढची, हा त्या कमानीजवळ थांबा. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू कशाला, मी फक्त माझ्या प्लेअरसाठी करतोय. माझ्या प्लेअरने इम्प्रूव्ह व्हावं, त्याची गेम इम्प्रूव्ह व्हावी यासाठी करतोय. सो इट्स ओके, आय सी यू. हो सर. हाय. चाय घे. अगो मगाशी पियालाय मी. अगो असं काय करतस? लेकीच्या हातचं घे ना, घे. प्रेमान दिली असतील ना लेकीन तर बरा होता, पण या सगळ्या कशासाठी ना आता कळता माका. आय अजून रागवलंस? मग आरती ओवाळू तुझी. काल का तू उतावळेपणा दाखवलंस ना, बरं नाही वाटलं माका. मी तुका म्हंटल होतय ना सगळ्यांका येळ इल्यार मी सांगतय म्हणान. आहे कालचीच वेळ बरोबर होती. कारण माका माहित होता ओवाळणीत मी जा काय मागे ना त्याच्यासाठी दादा नाही म्हणणार. नाही निशी खाय चाललं? ते मी कॉलेजला. अगो इकडे ये इकडे. आत्या मला ना खरंच खूप उशीर झालाय, मी नंतर ये म्हणतय ना ये. गो सासूगिरी करू नका माझ्या नातीवर. हा मी काय म्हणतय, अगो तू ना चांगला अभ्यास कर, लवकर लवकर परीक्षा दे आणि चांगल्या मार्कात पास हो. हो पण तू असं अचानक का विचारतेस? अगो ते हजी वाटता तुझ्या आतेक तुझी म्हणान. गौरी गाणे म्हणायची, फुट पण गाणे म्हणे, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.